नमस्कार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत असलेल्या उमराई या गावामध्ये आज आम्ही आलेलो आहे. इथं क्रॉपसॅप आणि हॉर्टीसॅप जे आपलं एक कीड रोग सर्वेक्षणाचं जे काही उपक्रम आहे तर त्याच्या अंतर्गत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक आदरणीय जायवर सर आलेले आहेत. तर इथं आपण या प्लॉटवर काय काय टेक्नॉलॉजी सरांच्या आणि काकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी महोदयांनी अडॉप्ट केलेले आहेत आणि त्याचा कशा पद्धतीनं फायदा झालेला आहे तर त्याबद्दल शेतकरी महोदय जे आहेत ते आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात. बोला. नमस्कार, मी श्रीनिवास शिवराम केंद्रे, रोमराई तालुका अंबाजोगाई. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोखरा यांच्या अंतर्गत आम्हाला कृषी सहाय्यक श्री पंडित काकडे यांनी की BBF द्वारे पेरणी करण्याचे फायदे ते आधी सांगितले. त्याच्यानंतर आम्ही तशाच पद्धतीनं पेरलं तर आम्ही बैल आपल्याकडे बैलजोडीनंच पेरलं तर 3 काकड्या जाताना आणि 2 काकड्या येताना अशा 5 काकड्यावर 1 काकडी बंद. तर या प्रकारे नंतर शेतात जर पाणी साठलं जास्त तर आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकतं. मग त्याच्यानंतर जर ते पाणी साठून आपलं नुकसान न होऊ द्यायचं असलं तर त्या सोडलेल्या काकडीतून एक कोळप्याच्या सरीनं एक पाट काढून बाहेर देणे. जर जास्त प्रमाणात पाणी झालं. तुम्ही कसं केलं होतं इथे हे सांगा, म्हणजे तुम्ही किती वेळ दिवसाला पेरणी झाल्याच्यानंतर किती वेळ दिवसाला तुम्ही ही सरी काढली? एक 35 दिवसांनी. म्हणजे सोयाबीन त्यावेळेस तुमच्या सोयाबीनच्या जारव्याला किंवा फुल अवस्थेमध्ये होतं का? नव्हतं ना. ते म्हणजे असं कळी लागायला म्हणजे असं फुल अवस्थेचं गोणे धरले आधी त्याच्या आधीच ना केलं आणि त्याच्या अगोदर फुल अवस्थेमध्ये हे करायचं. फुल अवस्थेच्या आधीच केलं होतं कारण नंतर जर लवकर केलं असतं. पाऊस असल्यामुळं थोडं उशीर करावं लागलं ना. अगोदर तर आम्ही असं 25 दिवस आताच करतो, 20 ते 25 दिवस आताच. तर ते तर आता दुसरा विषय जसं साहेबांनी आता सांगितलं ट्रॅपच्या बाबतीत तुमचं काय मत आहे, काय फायदा झाला ट्रॅपचा? ट्रॅपचा फायदा म्हणलं तर जे आपली कीड असती ती कीड आपण नंतर जर नियंत्रणात ठेवायची म्हणलं तर ती लवकर नियंत्रणात येत नाही. आणि जर काही गोष्टी समजा आधी जर आपण त्याचं नियंत्रण केलं तर ती लवकर, जसं की ट्रॅपनं काय होतंय ह्याच्यात जी कामगंध सापळा आहे हे जी नर मारी ह्यांचं जे मिलन होतंय तर ह्या सापळ्यातल्या एका लूरमुळं की ते नर ह्याच्यात आकर्षित होऊन जिहांचं मिलन होऊन जी अंडी तयार व्हायची आणि अंड्यानंतर जे अळ्या उत्पन्न व्हायचं त्यांचं ती खंडित होऊन आपल्या पिकावर किडीचा प्रादुर्भावच होत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त एक वेळ फवारणी आपल्याला 2,500 रुपये वाचली का नाही? फवारणी किती केलं? फवारणी ते सांगा. दोनच फवारणी केल्या. कोणत्या कोणत्या? एक धानुकाचे घेतले होते, धानुकाचे आणि नंतर कोराजेन घेतलं, कोराजेन आणि डबल गोदरेजचा डबल फवारण्याचं झालं. म्हणजे किडीसाठी फक्त एकच फवारणी झाली असंच ना? एकच झाली. ह्याच्यामध्ये सर म्हणजे आम्हाला ह्याच्यामधून उतरला अडवी पेरणी केल्याबद्दल आम्हाला उत्पन्नात 20 किलोला 80 किलोचा कट्टा याप्रमाणे 18-20 कट्टी सोयाबीन झालं होतं मला ह्याच्यामध्ये गेल्यावेळेस. यावेळेस किती बियाणं लागलं? यावेळेस मी 30 किलो टाकले पूर्ण ह्याच्यामध्ये. दीड एकरमध्ये 30 किलो. आणि यावर्षी आपण हे ते 612 नवीन वाण खरेदी म्हणजे आपलं असं नवीन बरं. ही बाकीचे काय ह्या पद्धतीने केलं तर फायदा होतो? बाकीचे आता ते याने केलं बघा, रामचंद्र जीवन केंद्र, रामकृष्ण जीवन केंद्रे आणि नितीन जनार्दन केंद्रे एवढ्या जणांनी आम्ही विविध पद्धतीने पेरले. पण त्यांनी काय केले, पाठवडाला त्यांनी थोडं पाण्याची जमीन लागल्यामुळं त्यांनी पाठवडले नाही पण त्यांनी असं पेरलेलं. फायदा आहे का? फायदा आहे ना. याच्यामध्ये फायदा असा आहे पाणी लागतच नाही आणि जर पावसाची ओढ पडली तर आपल्याला या पाटाद्वारे पाणी देऊन आपल्याला असं म्हणजे हे होते. पेरणीची तारीख 18 जून. उपटू नको सध्या, उपटू नका. पीक सध्या जे आहे आपलं तर शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. तर सर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहता समजा तर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सध्या या तरी ह्याच्यात दिसत नाही. नाही हो बरोबर. आणि पीक एकदम चांगलं आहे, कुठल्याही प्रकारची अळी नाही. ट्रॅप तुम्ही लावलेले आहे? दोन्ही ट्रॅप लावलेत तुम्ही? लावले. म्हणजे या दाणे जे खाते सोयाबीनचे दाणे खाते त्या अळीसाठी सुद्धा तुम्ही ट्रॅप लावलेले आहे आणि पानावर जी उपजीविका करते त्याचे देखील ट्रॅप लावलेले. तर आता याच्यात एक लक्षात घ्यायचं, पाने पोखरणारी अळी सॉरी शेंगा पोखरणारी अळी जर तुम्हाला दिसली या ट्रॅपमध्ये सतत 3 दिवस जर तुम्हाला याच्यामध्ये पतंग पडताना दिसले, 4-5 पतंग सतत 3 दिवस पडतायत त्याच वेळेस फवारणी घ्यायची आहे. हो, त्याच्या आधी आपल्याला फवारणी घ्यायची नाही. आत्ता सध्या तुमच्या शेतामध्ये कुठल्याच फवारणीची गरज नाही आणि याच्यात इथून पुढे
तुम्ही ट्रॅप तर लावले, ट्रॅपनं तुमची एक फवारणी कमी झाली. याच्यासोबतच तुम्ही निंबोळी अर्काचा जर वापर पहिल्या फवारणीपासून ठेवला तर पुढे तुम्हाला कुठल्याच कीटकनाशकाची फवारणी घेण्याची गरज पडत नाही. तर निंबोळी अर्क हे एक वापरणं तुम्ही अत्यंत गरजेचं आहे सर. आणि सध्या कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नसल्या कारणानं फवारणी घेऊन उगच त्याच्यामधलं उत्पादन खर्च वाढवण्याची गरज नाही. जर आता हा कसा आहे, तुम्ही इथलं पाणी काढून दिलं त्यामुळे इथं रोगाचा प्रादुर्भाव बिलकुल दिसून येत नाही. रोगाचा प्रादुर्भाव असला असता तर आपण मग त्यावेळेस तुम्हाला सांगितलं असतं की बाबा काय करायचं. पण सध्या रोगाचा प्रादुर्भाव नाही त्यामुळे फवारणी करू नका. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्या शेतामध्ये फोडकिडीचा प्रादुर्भाव जे आहे तो जरा जास्त दिसतोय. हे जे दोन हे झालेले आहेत बघा, चक्रीभुंगा ज्याला म्हणतो आपण, हे चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव तुमच्याकडे आहे, चांगल्या प्रकारे आहे. पण त्याचा विशेष परिणाम 45 दिवसाच्या नंतर पुढे होत नाही. एकदा सोयाबीनला 45 दिवस झाले त्याच्या पुढे त्याच्या उत्पादनामध्ये काही विपरीत परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळं त्याच्यासाठी सुद्धा दिसायला म्हणून आपण फवारणी घ्यायची गरज नाही. जेव्हापर्यंत कीड आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडत नाही तोपर्यंत आपण फवारणी कुठल्याही स्वरूपाची घ्यायची नाही. ठीक आहे. गेल्या वर्षी सर मी स्वतः घरीच निंबळ अर्क तयार केला होता, तर मी त्याची फवारणी केली, मला त्याचा चांगला अनुभव होता. निंबळ अर्काचा वापर करणे हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. फक्त आता ह्याच्यात फक्त हे जे आहे, जर तुरीवर जर जास्त जर दिसला तर फुलाला एखादी प्रॉब्लेम येतो कधी कधी. तर काही व्हरायटीवर येत आहेत, हा किट राहते, हा बीडीएन 711 वर येते. हो हो हो, बरोबर आहे. ही संस्थेचे प्रतिनिधी सर चालू नाही केलं.